दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. नमस्कार, मी सुनील कटेकर. आज शिडकोचा स्थापना दिन, पण ह्या शिडकोच्या स्थापना होऊन शेतकऱ्यांना काय मिळालं? शेतकऱ्यांनी जे काही शिडकोला दिलेलं आहे त्याबद्दल शिडकोनी शेतकऱ्यांना काय दिलं आणि त्या देण्याबद्दल शिडकोच्या असणारी नाराजी, या नाराजीबद्दल आज 95 गाव समितीने काळा दिवस पाडला. म्हणजे शिडको हटाव असा एक नारा दिलेला आहे. हा शिडको हटाव नारा का द्यावा लागला हे आपण आज 95 गाव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद सर. काय सांगाल तुम्ही आजच्या आंदोलनाबद्दल? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून जे सर्व प्रकल्पग्रस्त आहेत, भूमिपुत्र आहेत, 95 गाव, नैना प्रकल्प, वसई विरार कॉरिडॉर, लॉजिस्टिक पार्क, त्याचप्रमाणे टेंभोडे मळवली, हे सगळे जे भूमिपुत्र आहेत, त्यांनी ह्या आंदोलनाला अभूतपूर्व असा पाठिंबा दिला. गावोगावी प्रत्येक गावात 95 गावामध्ये, त्याचप्रमाणे नवना प्रकल्पातल्या 24 गावामध्ये, विरार कॉरिडॉरच्या अलिबाग कॉरिडॉरच्या 4 गावामध्ये, वळवडी टेंभोडे 3 गावामध्ये, लॉजिस्टिक पार्क म्हणजे 8 गावामध्ये, आणि त्याच्यापुढे जिथे जिथे नैना प्रकल्प पुढे जाणार आहेत तिथून जवळ 200 पेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांनी आज स्वयंपूर्तीने 17 मार्च काळा दिन, सिडको हटाव आणि प्रकल्पग्रस्त बचाव ही घोषणा देऊन आज अभूतपूर्व पाठिंबा दिला. ह्याबद्दल मी सगळ्यांचे, या शेतकरी बांधवाचे, प्रकल्प बांधवाचे आपल्यामधून मी आभार मानतो. सर, मला एक प्रश्न विचारता आहे. तुम्ही शिडकोचे कर्मचारी, एक वेळ ज्या वेळेला शिडकोची स्थापना झाली आणि शिडकोची युनियन झाली, त्या युनियनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. जवळजवळ 17 वर्ष मला वाटते तुम्ही या युनियनचं कार्यभार सांभाळलेला आहात. ज्या वेळेला तुम्ही शिडकोचा कार्यभार सांभाळत असताना त्यावेळेची शिडको, आज तुम्हाला स्वतः शिडकोवर बरखास्त करा म्हणून बोलण्याची वेळ आलेली, ह्या मधल्या कालावधीत काय घडलेलं आहे? मुळामध्ये आपण प्रश्न चांगला विचारला की 17 मार्च 70 साली सिडकोची स्थापना झाली, त्यावेळेला दिवा पाटलांनी एक संघर्ष निर्माण केला होता की शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य भूमिदान मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. परंतु सिडकोनी ज्या काही जमिनी संपादित केल्या, एकरी 2-3 हजारवरती भाव दिला नाही आणि त्यामुळे प्रचंड आंदोलन पेटलं, त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्या आंदोलनातून 4 हुतात्मे झाले. 12.5% ही योजना आली, शेतकऱ्यांना 15 हजार भाव मिळाला. त्याच्यानंतर जी काय अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती 12.5% योजनेची, ही अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. सिडकोचं मूळचं वैशिष्ट्य ज्या वेळेला होतं 1970 साली, की सर्वसामान्य माणसाला परवडतील, कामगारांना परवडतील अशी घरं बांधायचं, ह्या ध्येयापासून सिडको, ह्या मूळ हेतूपासून सिडको भरकटली. आणि सिडकोनी आता दलालीचा धंदा सुरू केलेला आहे. कवडी मोलांनी सिडको कर्मचारी ह्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करते आणि त्या करोड रुपयाला विकते. एक सुंदर, एक अतिशय अगदी ज्वलंत उदाहरण असेल ते 3 आठवड्यापूर्वी सांदपाडा गावामधल्या आमच्या शेतकऱ्याची बांधवाची जी जमीन 2000 रुपये एकरनी काही वर्षापूर्वी घेतली होती, ती जमीन सिडकोनी 3 आठवड्यापूर्वी जवळजवळ 100 कोटी रुपयाला विकली. म्हणजे 2 ते 3 हजार रुपये संपादनाची किंमत आणि काही वर्षानंतर 100 कोटी रुपये किंमत, म्हणजे हा कोणता नाही, हा न्याय नसून हा प्रचंड लुबाडणूक आहे. आणि सिडको आता ही पूर्वीच्या ध्येयापासून दूर झालेली आहे. एक भ्रष्टाचारी उर्मट अधिकाऱ्यांची सिडको असाच एक त्याचा बदलौतिक पसरलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. जे 12.5% भूखंड द्यायचं कबूल केलं होतं ते प्रत्यक्ष वास्तवात 12.5% भूखंड दिले नाही आहेत. 4.25% भूखंड विकासाच्या नावाने आमचे कापलेले आहेत. वास्तविक बघायला आम्हाला ते नेट 12.5% द्यायला पाहिजे होते. उरलेले 4.25% भूखंड कुठे गेले त्यांना माहिती नाही. जर आज एका एकराची किंमत 100 कोटी असेल आणि आमचे 4.25 गुंठे जमीन आज त्यांनी आपली परत केली नसेल, तर आजच्या बाजारभावानी त्यांनी आम्हाला आमचे भूखंड दिले किंवा त्याची जमिनीची किंमत दिली पाहिजे. त्यामुळे पुनर्वसन कोणाला झालेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी सिडको आली, सुरुवातीला तुम्हाला महिलाला, तुला आता तुझ्या डोक्यावर पाण्याचा हंडा राहणार नाही, गणप्या तुला नोकरी करायला कुठे जाणार नाही, हे आश्वासन दिली. ती अजून ब्रॉशर आहेत माझ्याकडे, परंतु नोकरी कुठे दिले नाही. आज सिडकोत अशी परिस्थिती आहे. सिडकोचे आजचे जे 1650 कर्मचारी आहेत साधारणपणे, त्याच्यातले फक्त 2 कर्मचारी जेमेतेमे सिडको कर्मचारी राहिलेले आहेत आणि बाकी सगळे बाहेरचे कर्मचारी आहेत. जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तांची भरती केली जात नाही. तेव्हा सिडको आता फक्त दलालीचा करते, भूखंडाचा धंदा करते. नैना प्रकल्प इथूनच एक आपल्याला वेगळी मी मुलाखत देणार आहे. नैना प्रकल्पामध्ये सिडको 1 इंच जमीन संपादन करत नाही. 100 गुंठे जमीन जर शेतकऱ्याची असेल, त्यातली 60 गुंठे जमीन सिडको विकासाच्या नावाने फुकट लटते.
उरलेले 40 गुंठे जमिनीतले 20 गुंठे आमच्याकडे पैसा नाही, शेतकरी डेव्हलप करायला देणार विकासकाला, पण उरलेल्या 40 गुंठ्यापैकी 20 गुंठे जमीन डेव्हलपरला द्यायची आणि उरलेली फक्त 20 गुंठे जमीन आपल्याकडे राहायची आणि त्या शेतकऱ्याला त्या 20 गुंठ्यावर विकास करण्याकरता करोडो रुपये सिडकोला भरावं लागेल. हा एक लुटमारीचा धंदा आहे. वास्तविक बघायला गेला ह्या नैना प्रकल्पातील सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना हरकत घेऊन हजारो हरकती घेतली, एक ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे ठराव दिले आणि कायद्याप्रमाणे जर शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची हरकत असेल तर तो प्रकल्प तिथे राबवू नये, कायदा आहे. परंतु तिथे आर्बिट्रेटर नावाची ज्याची नेमणूक केली तो आर्बिट्रेटर हा इंडिपेंडेंट किंवा स्वतंत्र नव्हता, हा सिडकोचाच एजंट होता आणि त्यांनी सिडकोचं दलाल म्हणून काम केलं आणि खोटा रिपोर्ट पाठवला आणि बळजबरीने तो प्रकल्प आणला आहे. तसा 95 गावामध्ये आमची सगळी उद्ध्वस्त केली. आज आपण सकाळी मी बाहेर पडलो, आज सकाळी उरण भागात गेलो, सकाळी हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन करून आलो, जैनपेटी तुमच्या गेटवर जाऊन आलो, अनेक गावांना भेट दिली. आज उलवा जिथे आज विमानतळ होतं आहे ते सगळं गाव उद्ध्वस्त होतं आहे. आज त्या गावातले सगळे शेतकरी जे आले तिथे कोण प्रस्तावी राहिलेलंच नाही, लोकांची घरं मुडलीत, लोकांना कोण इकडे तिकडे पाठवून दिलेले आहेत आणि आजसुद्धा पावसाळा जवळ आलेला आहे. विमानतळ भागात काही लोकांना आता ते सांगत आहेत की तुम्ही तुमची घरं मोडा, आम्ही मग तुम्हाला भूखंडाचा करारनामा देऊ. म्हणजे हा लबाडीचा धंदा आहे. आज ज्यांच्या जमिनीच्या ताब्यात घेतल्यात त्यांना भूखंड दिलेले नाही आहेत आणि आता ज्यांनी घरं मोडली त्यांना पण इकडे तिकडे पाठवत आहेत, तर उरलेल्या लोकांची काय होणार आहे पावसाळ्यापूर्वी परिस्थिती याची मला चिंता आहे. ज्यांना भूखंड दिले तिथे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत, काही पाण्याची सोयी नाही, रस्त्याची सोयी नाही, तिथे सगळं डेबरी पडलेली आहे आणि त्यांना कोणाला काही दुर्लक्ष, त्यांना काही सुडकुलं काही वाटलं नाही. काही करून जमिनीवरनं प्रकल्पग्रस्तांना शेतकऱ्यांना हटवायचं, त्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि बड्या भांडवलदारांना द्यायच्या. आज लॉजिस्टिक पार्क उरण भागात आहे, म्हणजे जासई, दास्तान, धुतूम, चिरले, वेशवी, बेलोंडेखार ह्या 8 गावामध्ये लॉजिस्टिक पार्कांच्या नावाखाली सडकोनी जवळजवळ 300 हेक्टर जमिनीचे नोटीस दिलेले आहे आणि कन्सेंट लेटर आम्ही खुशींनी सिडकोला जमीन देत आहोत असे त्यांच्याकडे लिहून घेतात. सिडकोला 22.5% त्या जमिनी घेत आहे. 22.5% ही एक प्रकारे फसवणूक आहे. मला 22.5% मिळत नाही, जसे ते 12.5% मिळालं नाही ते 16.5% म्हणतात आणि ते कुठे देतील त्यांनाही माहिती नाही आहे. आज त्याची काही योजना नाही आणि मुळामध्ये का 22.5% नको आहे ना. नवीन भूसंपादन कायदा आहे 2013, त्या कायद्याप्रमाणे जमीन संपादन ते नैनामध्येही करत नाही आहेत, ते जमीन इथे लॉजिस्टिक पार्कलाही करत नाही. आता जमीन संपादनही करत, जमीन संपादन करायची नाही, पैसे नाही, जमीन संपादन पण करत नाहीत. जमीन संपादन करायची नाही भूसंपादनाप्रमाणे. आज जर भूसंपादनाच्या प्रमाणे जर कायद्याचं अंमलबजावणी केली तो रेडी रेकनर आहे, गव्हर्नमेंटचा रेडी रेकनर आहे, त्या गव्हर्नमेंटच्या रेडी रेकनरच्या 4-6 रक्कम वेगवेगळ्या स्कीम आहेत ती शेतकऱ्याला द्यायला लागते. म्हणजे लोकांना त्याचप्रमाणे त्यांना जमिनीचे भूखंड आज जे 22.5% देतात तिथे त्यांना 20% द्यायला लागतील. जमिनीमध्ये तिथे जे काय प्रकल्प उभारले जातील त्या नोकऱ्या द्यायला लागतील, पुनर्वसनाचे फायदे द्यायला लागतील. हे काही द्यायला नको म्हणून काही दलाल सोडलेले आहेत, काही राजकीय पक्षाचे पुढारी म्हणून दलाल म्हणून तिथे काम करतायत, लोकांना फितवत आहेत. अरे तिथे फार मोठे उद्योगधंदे येणार आहेत, तिथे गोडाऊन येणार आहेत, नोकऱ्या मिळणार आहेत. असे जे दलाली करणारे जे पुढारी आहेत त्यांना मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की नवी मुंबईमध्ये म्हणजे त्या उरण भागामध्ये मग तिथे माझगाव डावा असेल, ONGC आहे, त्याचप्रमाणे JNPT आलेलं आहे, निरनाळे लॉजिस्टिक आलेले आहेत, ते सेंटर आलेले आहेत, ह्या IPCL आहे. आता काल IPCLच्या भेंडकलच्या तरुण मुलांचा लढा चालला आहे, त्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. जवळजवळ 200 मुलांना 7-8 वर्षात नोकऱ्या दिलेल्या नाही आहेत. त्यातली जी काही नोकरीतली दिलेली मुलं होती त्यातली 60 लोक रिटायर झाली, त्यांच्या जागा भरलेल्या नाही आहेत. तेव्हा ज्या सरकारी कंपन्या आहेत, निमसरकारी कंपन्या आहेत, तिथे नोकऱ्या दिल्या नाहीत, त्या लॉजिस्टिक पार्कसारख्याच्या जिथे गोडाऊन आहेत तिथे नोकऱ्या देण्याची काही योजना नाही. हे लोकांची धुळबळ आहे आणि दुर्दैव आहे असे की या सिडकोची दलाली काही एजंट आहेत आणि काही पुढारीसुद्धा दलालीगिरी करतात, एक खंत आहे. परंतु आता सगळी जनता तुम्ही म्हणाल पुढारी दलाली करतात, पण आज नवी मुंबईचे किंवा माजी मंत्री आणि आता नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांनी या 95 गाव समितीने जो बंद आज जो आहे बंद किंवा बंद नाही म्हणता येणार पण काळा दिवस पाळला आणि या काळा दिवसाला समर्थन केलं किंवा त्याबद्दल काय म्हणाल किंवा गणेश नाईकांच्या भूमिकेबद्दल आपलं काय? मी स्वागत करतो. मी त्यांचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी प्रखटपणे भूमिका मांडली आणि जी आम्ही भूमिका 5 वर्ष मांडवत आलो आहोत की आता सिडकोची काही गरज नाही राहिली. सिडकोचं काम काय? सिडको म्हणतं आम्ही शहराचे शिल्पकार,
म्हणजे शहरं वसवायची आणि शहरं जर वसवली तर त्याचा ताबा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे द्यायचा. नवी मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई महानगरपालिका आहे, पनवेलमध्ये पनवेल महानगरपालिका आहे, त्यांच्याकडे त्यांनी कारभार द्यायचा. लोकनियुक्त प्रतिनिधींनी आपला कारभार चालवायचा आणि सिडकोने आपला कशा गुंडाळायचा. पण सिडको तिथे चिकटू नये. आज सिडकोसुद्धा त्यांच्याकडे जे भूखंड आहेत ते सार्वजनिक विकासाकरता भूखंड नवी मुंबई महानगरपालिका मागते, पनवेल महानगरपालिका मागते. माझी उलट मागणी आहे की या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या दोन्ही भागातील म्हणजे नवीन मुंबई महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल, जनतेच्या सार्वजनिक हिताकरता सोयीकरता सिडकोने हे फुकट भूखंड दिले पाहिजेत. जशा मोठमोठ्या कॉलेजेसना धनदांडग्यांच्या संस्थांना सिडकोने नाममात्र भूईभाड्याने दिले, फुकट दिले पाहिजेत. पण ते भूखंड आता द्यायला लागू नयेत म्हणून तर आता भूखंड विक्रीचा कारभार सुरुवात केलेला आहे. गणेश नाईकांच्या भूमिकेनीचं आम्ही स्वागत करतो. उलट मला आता एक प्रश्न आपल्या माध्यमातून एक माझ्याच मनातून पडलेला आहे की गणेश नाईक भाजपचे आमदार आहेत, त्यांनी पाठिंबा दिला आहे, पण नवी मुंबईमध्ये सगळेच आमदार जे आहेत, चारही आमदार ते भाजपचेच आहेत, त्यांची भूमिका काय आहे? ते गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहेत की त्यांची भूमिका आणखीन काहीतरी भांडवलदारी आहे? त्यांनी जर जनतेपुढे येऊन केलं तर जनता त्यांची भूमिका, जर शेतकऱ्यांच्या बाजू असेल तर जनता त्यांचं स्वागत करेल. पण आता गणेश नाईकांनी जी आपली भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे, याचा 95 समितीला कसा फायदा घेता येईल किंवा कसा फायदा होईल? मुळामध्ये असं आहे की त्यांनी भूमिका मांडल्यामुळे आज राजकीय पक्षाचे जे, कारण गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत, आज नाही म्हटलं तरी नवी मुंबईमध्ये आज अनेक वर्ष ते नेतेगिरी त्यांचं नेतृत्व आहे, अनेक वेळा आमदार राहिले आहेत, राजकारणातले ते ज्येष्ठ नेते आहेत, अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या भूमिकेचा निश्चितपणे इतर राजकीय लोकांना विचार करायला लागेल. आणि त्यांनी जर विचार नाही केला तर जनताच आपापल्या भागातल्या लोकांना विचारेल की गणेश नाईकांनी जर जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा विसंगत भूमिका तुम्ही का घेता. एका दृष्टीने त्यांनी लोकांना विचार मंथन करायला खाद्य दिलेलं आहे, त्याचा अशा दृष्टीने मी ते बघतो. आज आता आपण आपल्याबरोबर ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांचं आजच्या या आंदोलनाबद्दल आपण मत ऐकलं. आता याच्या पुढेही जे काही शेतकऱ्यांच्या जो अन्याय होतोय किंवा ज्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी भूमिका घ्यायच्या त्याच्यासाठी असेच आंदोलनाचे ते मार्ग अवलंबणार आहेत, त्यासाठी आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर भेटणार आहोत.